ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेले आहेत. अनिल देसाई यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून तपासणी चौकशी होणार आहे. पक्षनिधीतून 50 कोटी रुपये काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गुन्हे शाखेमध्ये यासंदर्भात तक्रार केली आहे. अनिल देसाई हे सध्या या चौकशीसाठी उपस्थित झालेले आहेत. पोलीस मुख्यालयामध्ये पोलीस आयुक्तालयामध्ये ते दाखल झाले आहेत. पक्षनिधीमधून 50 कोटी रुपये काढल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि याच संदर्भात त्यांची चौकशी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात तक्रार दिलेली होती. आपल्या भाषणांमध्ये सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारंवार याचा उल्लेख केलेला होता. आणि आत्तापर्यंत देसाईंची 7 तास चौकशी झाली असं कळत आहे. आणि या चौकशीअंती काय समोर येणार हे पाहावं लागणार आहे. निखिल चव्हाण आपल्याला अपडेट देत आहेत. निखिल, काय तपशील या चौकशी संदर्भात? नक्कीच संपताजी, पाहायचं झालं तर या ठिकाणी अनिल देसाईंची आज संपूर्ण म्हणजे 7 तास ही चौकशी आहे ती मुंबई आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून जे आरोप आहेत ते करण्यात आलेले होते. ते म्हणजे शिवसेना पक्षाच्या निधीतले हे जे पैसे आहेत ते काढण्यात आले आहेत. आणि ह्या संपूर्णपणे प्रकरणात ही तक्रार दिल्याच्या नंतर प्राथमिक जी चौकशी आहे ती करण्यासाठी अनिल देसाई आहेत ते त्यांना समन्स देण्यात आलेला होता. आणि समन्सला ते आज उपस्थित राहून त्यांच्याकडून संपूर्णपणे माहिती आहे ती घेण्यात आलेली आहे. आणि याच माहितीच्या आधारे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते देखील अनिल देसाईंनी त्या ठिकाणी जे गुन्हे तपास आहेत यंत्रणा त्यांना देखील दिले आहेत. आणि अधिकाऱ्यांना संपूर्णपणे स्पष्टीकरण देखील या ठिकाणी दिल्याचं अनिल देसाई यांनी सांगितलेलं आहे. ज्यावेळी पूर्णपणे जे आरोप आहेत ते करत आहेत परंतु त्या आरोपामध्ये कुठलेही सत्य नसल्याचं देखील या ठिकाणी अनिल देसाईंच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. परंतु या ठिकाणी जी काही चौकशीला सामोरे जायचं होते त्या चौकशीला मी सामोरे गेलेलं आहे. आणि आर्थिक गुन्हे शाखेला जे काही कागदांची पूर्तता आहे किंवा जी माहिती पाहिजे होती ती दिल्याचं देखील या ठिकाणी. निखिल, धन्यवाद या सगळ्या अपडेट बद्दल.